थिन प्रिझमचा फॉर्म्युला आपल्याला प्रूव करायचा आहे, आणि तो फॉर्म्युला असा आहे, डेल्टा इज इक्वल टू ए इन द ब्रॅकेट एन मायनस वन. याच्यामध्ये डेल्टा इज कॉल्ड एज अँगल ऑफ डिव्हिएशन, डेल्टा इज नोन एज अँगल ऑफ डिव्हिएशन. ए इज अ प्रिझम अँगल, अँगल ऑफ डिव्हिएशन प्रिझम अँगल, हा प्रिझम अँगल आहे, अँगल ऑफ प्रिझम. आणि एन इज द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, एन इज द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द प्रिझम. आता हे परत एकदा बघा, अँगल ऑफ डिव्हिएशन म्हणजे हा, याला प्रिझम अँगल असं म्हणतो आपण, हा प्रिझम आहे, थिन प्रिझम आपण धरतो आहे. अँगल, आता हा जो प्रिझम फॉर्म्युला आहे तो आय प्लस ई इज इक्वल टू ए प्लस डेल्टा आहे, तो आपण अगोदर प्रूव केलेला आहे. प्रिझम फॉर्म्युला इज दिस, आय प्लस ई इज इक्वल टू ए प्लस डेल्टा. त्याच्यामध्ये आय काय आहे, आय इज द अँगल ऑफ इन्सिडन्स आणि ई इज द अँगल ऑफ इमर्जन्स, म्हणजे असा इकडचं, इकडनं आपण जर नॉर्मल ड्रॉ केलं तर नॉर्मलला जो अँगल ऑफ, जो काय अँगल नॉर्मल असं ड्रॉ केलं समजा, तर हा जो अँगल आहे तो आय आहे, आणि याला जो नॉर्मल ड्रॉ केलं तर हा जो अँगल राहील तो तुमचा ई राहील. ओके, सो आय प्लस ई इज इक्वल टू, आय प्लस ई इज इक्वल टू ए प्लस डेल्टा, आय प्लस ई इज इक्वल टू ए प्लस डेल्टा. आता आय जो आहे, ओके, सो आय इज व्हेरी स्मॉल, त्यामुळे आय इज इक्वल टू साईन आय, आणि ई इज ऑल्सो व्हेरी स्मॉल, त्यामुळे ई इज इक्वल टू साईन ई, ट्रिग्नॉमेट्रीच्या नियमाप्रमाणे आय इज इक्वल टू साईन आय आणि ई इज इक्वल टू साईन ई. आता जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे एन, तो फ्रॉम द डेफिनेशन ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, एन किंवा ईटा इज इक्वल टू साईन आय अपॉन साईन आर, साईन आय अपॉन साईन आर इज इक्वल टू आय अपॉन आर, त्यामुळे आर वन, आर वन. ओके, आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज ऑल्सो इक्वल टू साईन ई अपॉन साईन आर टू, त्यामुळे ई अपॉन आर टू. याचाच अर्थ काय की आय इज इक्वल टू एन आर वन आणि ई इज इक्वल टू एन आर टू, आय इज इक्वल टू एन आर वन, ई इज इक्वल टू एन आर टू. तो मी इथे टाकला आता या फॉर्म्युल्यामध्ये, तर इथे काय होणार, आय प्लस ई इज इक्वल टू ए प्लस डेल्टा होता, तर याच्याऐवजी मी असं लिहू शकतो एन आर वन प्लस एन आर टू इज इक्वल टू ए प्लस डेल्टा, ए प्लस डेल्टा. ओके, आणि हा एन कॉमन निघतो आणि आपल्याला असं मिळेल की एन आर वन प्लस आर टू इज इक्वल टू ए प्लस डेल्टा. परंतु आपण अगोदर सिद्ध केलेलं आहे की अँगल ऑफ प्रिझम इज इक्वल टू आर वन प्लस आर टू, आर वन प्लस आर टू. आता आर वन काय आणि आर टू काय तर तो तुम्हाला मी वेगळा याच्यामध्ये दाखवतो. आर वन आर टूचा डायग्राम मी, हां हा जो डायग्राम आहे याच्यावरून आपल्याला असे समजेल की आर वन काय आहे आणि आर टू काय आहे. ओके, सो लेट मी रब दिस. तर यावरून आपल्याला लक्षात येईल की हा जो ए आहे इज इक्वल टू आर वन प्लस आर टू, आर वन प्लस आर टू. ओके, त्यामुळे काय होतं आहे, त्यामुळे असं होतं आहे की या एन इंटू ए इज इक्वल टू ए प्लस डेल्टा, एन इज इक्वल आर वन प्लस आर टू याचा कॉमन घेतला तर एन इंटू ए इज इक्वल टू ए प्लस डेल्टा. याचा अर्थ काय, एन ए मायनस ए इज इक्वल टू डेल्टा, तर ए कॉमन घेतल्यावर काय राहील, ए एन मायनस वन इज इक्वल टू डेल्टा. सो दिस इज द एक्सप्रेशन फॉर अँगल ऑफ डिव्हिएशन ऑफ अ थिन प्रिझम. थिन प्रिझम म्हणजे काय,
की ज्या प्रिझमचा रिफ्रॅक्टिंग अँगल हा लेस दॅन 10 degrees आहे, 10 degreespेक्षा कमी आहे, अशा प्रिझमला थिन प्रिझम असं म्हणतात. आणि त्यासाठी हा फॉर्म्युला ॲप्लिकेबल आहे, दॅट इज डेल्टा इज इक्वल टू ए इंटू एन मायनस वन. आता ए जो आहे हा प्रिझमला कॉन्स्टंट असतो, कुठला तुम्ही एक प्रिझम ठरवला की तो ए कॉन्स्टंट असतो, आणि प्रिझमचं मटेरियल ठरलं असलं की एन कॉन्स्टंट असतो. त्याच्यामुळे द अँगल ऑफ डिव्हिएशन इज कॉन्स्टंट आणि तो अँगल ऑफ इन्सिडन्सवरती अवलंबून राहत नाही. सो दिस इज द इम्पॉर्टंट फॅक्ट ऑफ थिन प्रिझम. सो व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर थिन प्रिझम? अँगल ऑफ डिव्हिएशन डेल्टा इज इक्वल टू ए इंटू इन द ब्रॅकेट एन मायनस वन, ओके, वॅर ए इज द अँगल ऑफ प्रिझम, एन इज द रिफ्लेक्टिव्ह इंडेक्स ऑफ द प्रिझम मटेरियल, ओके.